राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यात पन्हाळ्याच्या संजीवन शिक्षण समूहाचं मोठं योगदान आहे अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी खेळाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे असं प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केलं पन्हाळ्यातील संजीवन पब्लिक स्कूलमध्ये क्लस्टर नाईन या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते देशातील एकोणतीस संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे एकोणीस वर्षाखालील गटात तीन दिवस चालणाऱ्या क्लस्टर नाईन या व्हॉलीबॉल स्पर्धेला पन्हाळा इथल्या संजीवन नॉलेज सिटीत सुरुवात झाली आहे स्पर्धेचं उद्घाटन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते आणि संजीवन नॉलेज सिटीचे अध्यक्ष एन आर भोसले यांच्या उपस्थितीत झालं या स्पर्धेत देशभरातील एकोणतीस संघांनी सहभाग घेतलाय संजीवन बालवाद्य वृंदानं सादर केलेल्या स्वागत गीतानं कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी दिल्लीमधील सुब्रतोचषक या राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवलेल्या संजीवनच्या फुटबॉल सत्कार आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक अजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला गेल्या तीन दशकात संजीवन उंचावल्याचं संजीवनचे संस्थापक पी आर भोसले म्हणाले यावेळी प्राचार्य बी आर बेलेकर क्रीडा प्रशिक्षक सौरभ भोसले मुख्याध्यापक के के पोवार महेश पाटील प्राचार्य शिल्पा सांगावकर केंद्रीय शिक्षण मंडळाचे क्रीडा निरीक्षक स्वप्नील मोरे यांच्यासह क्रीडा प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते